मराठा समाजाला जोपर्यंत 50% आत OBC मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा मुंबई सोडणार नाही। पण लक्षात ठेवा, महाराष्ट्रात ठिणगी कुठेही जर पडली मुंबईमध्ये येताना तुमची नाकी नऊ होईल। मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावरती आंदोलन करण्यात येत आहे। या संदर्भामध्ये आम्ही घेतलेला हा आढावा। मराठा समाज गेले 32 दिवस झालं या वनवास यात्रेकडे लक्ष लावून आहे। तुळजापूरपासून निघाल्यापासून आज आम्हाला 32 दिवस झालं इथं येऊन आम्ही उन्हात तान्हात पायी प्रवास करत मुंबईवर येऊन पोचलो। भायखळामध्ये आल्यानंतर या सरकारनं आमच्यावर बळजबरी केली, इथल्या पोलिसांनी भायखळामधल्या मारहाण केली, त्याचे व्हिडिओ पुरावेसुद्धा आम्ही त्यांना काल आलेल्या काही लोकांना दाखवलेला आहे। त्याही पुढं जाऊन आझाद मैदानला जिथं आलो इथं आम्ही 50% OBC मधूनच अशा घोषणा आमच्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी दिल्या। त्यावेळेला मात तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनीसुद्धा आमची मुस्कटदाबी करायचा प्रयत्न केला, आमच्या प्रतापराव कांचनपाटलाचा मोबाईल हिसकावून घेतला आणि 2-4 तास त्यांनी त्यांच्यापाशी ठेवला। काय संबंध आहे? अरे आझाद मैदानमध्ये तुम्ही आम्हाला कोंबन आणला होता, इथं आम्हाला घोषणा द्यायचा आमचा अधिकार होता, तरी तुम्ही इथं बळजबरी केली, कोपऱ्यात ढकलून आणलं, ते ठीक आहे। त्या बेळणेकर साहेबांचा राजीनामा मराठा समाजाच्या वतीनं मागायला सुरू केलेला आहे, ज्यांनी तो अत्याचार जातीयवादी भूमिकेनं मानसिकतेनं आमच्यावर विरोध केला। आणि त्याही पुढं जाऊन आज आम्ही कालपासून आम्ही तो उघड्यावर आहे, उन्हात आहे, तुम्हीसुद्धा आत्ता आमची बैठक घ्याला उन्हातच घ्याला बाईट, महाराजांचा पुतळासुद्धा उन्हात आहे, हे पोलीस काल आम्हाला कालच्यापासून इथं बाहेर काढायचा प्रयत्न करत आहेत। मला सांगा, आणि मुख्यमंत्र्यांच्याकडनं आणि त्यांच्या सरकारकडनं निरोप आहेत की चर्चेला बोलवा, चर्चेला या, पण मराठा समाजाला बंद दाराआडच्या चर्चेमध्ये काहीही इंटरेस्ट नाही। आम्ही आज 40 लोकं जरी दिसत असलो, 50 लोकं दिसत असलो, तरी या महाराष्ट्रातला 4.5 कोटी मराठा समाजाच्या सद्भावना आमच्यासोबत आहेत। मुख्यमंत्र्यांना इथं यायला पोलिसांनी आज सांगितलं की 5,000 लोकांच्यामध्येही मुख्यमंत्री येत नाहीत कार्यक्रमाच्यामध्ये, मग तुम्ही तरी एवढेच कमी आहात। मी म्हणालो 50 खोके जे तुम्ही लोकांनी घेतलेले आहेत, मुख्यमंत्री साहेबांनी वाटप केलेले आहेत सगळ्यांना, त्यातले फक्त 5 खोके जर आमच्यापाशी आले असते तर हा आझाद मैदानला एक कोपरासुद्धा जागा शिल्लक ठेवली नसती। आणि तेवढं आमची हिंमत आहे, धमक आहे, आम्ही विस्थापित मराठ्यांच्या वतीनं हा आंदोलन उभा करतो आहे। आम्ही विस्थापित असल्यामुळं गरीब मराठ्यांच्या वतीनं करतो आहे। आम्ही जे जमल ते लोकांच्या ह्याच्यातनं करायला लागलेलो आहे, आमच्यानं जेवढं शक्य आम्ही घर जाळून करायला लागलेलो आहे। गरीब लोकांना लाखोंच्या संख्येने यायचं आहे पण यायला साधनं नाहीत। ज्यांच्यापाशी पैसा आहे तो पैसा सोडायला मराठा तयार नाही, ज्यांच्याजवळ पैसा नाही त्यांची तळमळ असली तरी तरी येऊ शकत नाहीत, पण त्यांच्या सद्भावना आहेत। ज्या दिवशी ठिणगी पडल महाराष्ट्र अख्खा पेटल्याला दिसणार आहे। आणि या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की आम्हाला तुमच्या दारापर्यंत बोलवू नका, तुम्ही आज जातीत जन्माला ना तर त्या जातीचा अभिमान ठेवा आणि त्या अभिमानास्पद इथं या आपल्या गावची आपली लेकरं, मराठा समाजातली लेकरं इथंपर्यंत चालत आलेले आहेत, उन्हात बसलेले आहेत, उपाशीने बसलेले आहेत। आपण आपला फौज फाटा घेऊ, अधिकारी घेऊ आणि या मुलांपर्यंत चालत जाऊ, एवढं मनाचा उदारपणा ह्या मुख्यमंत्र्यांनी ठेवला पाहिजे। आणि जर ते ठेवणार नसतील तर मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये एका पक्षाचा गद्दारीचा शिक्का पुसता येईल मुख्यमंत्री साहेब, पण समाजाचा गद्दारीचा जर मुख्य शिक्का बसला तर तुमच्या पिढ्यानपिढ्या पुसता येणार नाही, एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आमची भूमिका आहे की आम्ही चर्चा करू, संविधानावर चर्चा करू, संविधानामध्ये 50% आतली भूमिका कशा आम्ही सांगू, मुख्यमंत्र्यांनी कसं देता येणार नाही सांगावं, आम्ही जर कुठं कमी पडलो तर आम्ही इथून माघारी निघू, आणि जर तुमचे अधिकारी कमी पडले तर उद्याच्या उद्या GR काढा। आणि जसं सुशीलकुमार शिंदेने 2004 एक GR काढून मराठा कुणबी मराठा आणि ह्या काही जातीमध्ये आरक्षणामध्ये OBC मध्ये मिसळल्या, तसं उद्याच्या उद्या आरक्षणाचा GR काढा आणि मराठा जातीला OBC मध्ये समावेश करा, एवढी एकच भूमिका आम्ही त्यांच्यापुढं मांडतो आहे। आम्ही या मैदानात तिथं 1,000 लोक आहेत, एक तरी पोलीस तिकडं आहे का? पण इथं फक्त 40-50 मराठे आहेत, सगळी पोलीस यंत्रणा आमच्या आसपासला आहे, म्हणजे सरकारनं दखल घेतलेलं नाही का? अहो तुळजापूरपासून इथं निघत येईपर्यंत हजारोंच्या सभा आमच्या होत आलेल्या आहेत। आम्ही चालत आलो आहे, म्हणजे सोशल मीडियाचा काळ आहे, या काळामध्ये सोशल मीडियाला आणि तुमच्यासारख्या सर यूट्यूब चॅनलसारख्या लोकांना कमी धरता येत नाही। तुमच्यासारख्या अनेक समाजबांधवांनी चांगल्या सद्भावना करणाऱ्या DRV न्यूजवाल्यासारख्या लोकांनी आमच्या बातम्या खूप पसरवलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, लाखोंच्या समाजाची सद्भावना आमच्यासोबत आहेत, आम्ही पूर्वीपासून सांगतो आहे तुम्हाला। आणि म्हणून इथं 40 लोकं का आलो,
तर आम्ही आमच्या परीने जेवढ्या लोकांची व्यवस्था करू शकत होतो, आम्ही जेवढ्यांची सोय करू शकत होतो, उन्हामध्ये त्यांच्यासारखं लाखोंची गर्दी करून शक्ती प्रदर्शन दाखवून माणसं मारण्याची आमची इच्छा नव्हती. आम्ही ज्या लोकांची सोय करू शकत होतो, येताना काळजी घेऊ शकत होतो, एवढेच लोक आणायचे होते, म्हणून आम्ही मोजक्या संख्येनं आलो. आणि आजही हजारो लाखो लोक यायला तयार आहेत, फक्त आम्ही त्यांच्यापाशी रिसोर्सेस पोचवू शकत नाही. म्हणून माणसं कमी आहेत म्हणून या मुख्यमंत्र्यांनी आमच्या भावनांना कमी समजायचं का? या सरकारनं आमच्या भावनांना कमी समजायचं? 4.5 कोटी मराठा समाज वाट बघतो आहे 2024 ची. तुम्ही आत्ता जर निर्णय नाही घेतला तर 2024 ला काय होणार आहे हे महाराष्ट्रातला मराठा समाज दाखवल. आणि मराठ्यांनी जर हात काढून घेतला ना मुख्यमंत्री महोदय, खुर्ची गेल्यानंतर महाराष्ट्रात फिरणंसुद्धा मुश्किल होईल, एवढं लक्षात ठेवा. मराठा समाजाला जोपर्यंत 50% आत OBC मधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा मुंबई सोडणार नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की इथंच हे शांतपणानं इथं कैद केल्यासारखे आझाद मैदानमध्ये बसतील, पण लक्षात ठेवा महाराष्ट्रात ठिणगी कुठेही जर पडले मुंबईमध्ये येताना तुमची नाकी नऊ होईल. 4.5 कोटी मराठा समाज आहे, ज्या दिवशी घराच्या बाहेर पडेल त्या दिवशी महाराष्ट्रातल्या पोलिसांची संख्या मोजा आणि मराठ्यांची संख्या मोजा. शक्य होणार नाही, समाजाचा उद्रेक होण्याची वाट बघू नका, ही समाजाची सद्भावना आहे. काही तुम्ही निर्णय चांगले केले तर आम्ही तुमच्यासोबत उभे होतो, आधी उभे राहू, पण तुम्ही आमच्या या सगळ्या या गोष्टीला जर कमी लेखत असाल, हेटाळणी करत असाल, तर मुख्यमंत्री महोदय तुम्हाला महाग पडेल, हे सगळे मराठे कोट्यवधीमध्ये बदलतील. जोपर्यंत सरकार मराठा समाजाला OBC मधून आरक्षणाचे परिपत्र काढणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतील आझाद मैदान सोडणार नाही, अशी मराठा समाजाची ही ठाम भूमिका आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.